मंडळ, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. सगळ्यात आधी तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातले सगळे मनोकामना पूर्ण होत, सगळ्यांका सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो, हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. चला तर मग गणपती बाप्पाक नमन करून सुरुवात करूया आजच्या ह्या भयंकर गोष्टीक. आजची गोष्ट गणेश चतुर्थी विशेष असा, आणि हो अनुभव गणपतीच्या पहिल्याच दिवशी इलो होतो. पण ही गोष्ट ऐकूच्या आधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. ही गोष्ट एका गावात घडली होती. एक मोठा कुटुंब होता आणि त्यांचा त्या गावात एक मूळ घर म्हणजे देवघर होता. आणि त्या घरात त्या सगळ्या कुटुंब एकत्र येऊन सगळे सणवार करायचे. कुटुंब खूप मोठं असल्यामुळे प्रत्येकाची त्या गावात वेगवेगळी घरं होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा सण यायचे तेव्हा ते एकत्र येऊन आपल्या देवघरात देवाक नैवेद्य वगैरे दाखवायचे. ही गोष्ट गणेश चतुर्थीचीच असा. गणेश चतुर्थी होती आणि सगळेजण त्या घरात जमले होते. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी धूमधडाक्यात गणपती बाप्पाक आपल्या घराकडे आणलेला होता. सगळेजण खूप आनंदी होते. त्या कुटुंबातले काही जण गावाकच स्थायिक होते आणि काही जण शहरी भागात राहायचे. आणि जेव्हा जेव्हा सण असायचो तेव्हा सगळेजण गावाकडे यायचे. गणपतीच्या पहिल्या दिवशी त्यांच्या त्या देवघरात जागर होतो, त्यामुळे सगळेजण जागे होते. रात्री भजना देखील होती आणि असो काही कार्यक्रम असात तर सगळी मुला एकत्र खळ्यात बसायची आणि मस्त धमाल मस्ती करायची. असेच त्या मुलांचे गप्पागोष्टी चालू होते. रात्रीचे 1:30 वाजतिले होते. भजना नुकतीच संपली होती. तेवढ्यात एक मुलगी जिचं नाव होता श्वेता, तिका पटकन आठवला की तिचा मोबाईल घराकडेच राहिला. आणि तेव्हा त्यांच्या मूळ घरापासून त्यांचा घर तसा जवळच होता म्हणून ती पटकन उठली आणि आपल्या मोबाईल आणूसाठी आपल्या घराकडे जाऊक लागली. त्यांचं जे मुख्य घर होता ते लोकांची रेलचेल होती, जागमाग होती, त्यामुळे काय वाटत नाही होता. पण श्वेताच्या घराच्या दिशेन तशी काय जागमाग नाही होती आणि बाकी गावची लोक तर गाढ झोपली होती. आणि श्वेता तेव्हा मुंबईत राहायची, त्यामुळे तिका गावचा फारसा काय माहिती नाही होता. त्यांच्या घरचे सुट्टीच्या दिवसात फक्त गावाकडे यायचे. श्वेता एकटीच चालली होती. वाटेत तिका एका झाडाखाली तिका गावची एक मैत्रीण दिसली. ती झाडाखाली बसून रडत होती. आपल्या मैत्रिणीक रडताना बघून श्वेता पटकन तिच्याकडे गेली आणि तिका विचारूक लागली, काय गो काय झालं, रडतं कशाक आणि हॉय काय करतं? तशी तिची मैत्रीण रडत म्हणाली, माझ्या कानातला पडला सोन्याचा होता, गावत नाही, आई मारतली. तिचं तर बोलणं ऐकान श्वेता म्हणाली, अगं मग तू रडतं कशाक, थांब मी पटकन मोबाईल घेऊन येतोय, मग आपण मोबाईलच्या बॅटरीन शोधूया, तू हयस थांब. तशी पटकन श्वेता आपल्या घराकडे निघान गेली आणि तिने आपल्या घराकडसून आपला मोबाईल घेतल्यान आणि परत ती येऊक लागली. तिची ती मैत्रीण परत त्याच झाडाखाली रडत बसली होती. तशी श्वेता तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, रडा नको, चल आता आपण दोघांनी शोधूया, काय पडला तुझ्या कानातला? तशी ती रडत रडत परत म्हणाली, हयच हयच पडला, पुढे पुढे गेलोय मी, थंय चल पुढे चल. तिची जी मैत्रीण होती ती तिका अडचणीच्या वाटेन पुढे पुढे नेत होती. ती वाट बघून श्वेता तिका म्हणाली, अगो पण तू एवढ्या रात्रीचा हय कशा केलं होतं? आणि मगाशी तू आमच्या देवघराकडे होतं ना, मग तू हा एकटा कशा केलं? पण त्यावर ती मैत्रीण कायच बोलली नाही, ती फक्त रडत होती. श्वेताक वाटला की हिच्या कानातला हरवल्यामुळे तिका काय सुधरत नाही, म्हणून ती सुद्धा तिच्यासोबत मोबाईलच्या बॅटरीन तिच्या कानातला खाली काय पडला काय बघूक लागली. बघता बघता तिची मैत्रीण तिका खूप आतमध्ये घेऊन इली होती. बरोच वेळ झालो
पण त्यांना काय तिच्या कानातला गावत नाही होता। म्हणून श्वेता तिच्या मैत्रिणीक म्हणाले, आपण एक काम करूया, रात्रीचा आता काय गावाचा नाही, आपण उद्या सकाळी शोधूया, चल आता खूप उशीर झालो हा। तशी तिची मैत्रीण रडाक लागली। नाही, मी असंच गेलंय तर आई मारतली, माका शोधूकच व्हाया, चल व्हायचा पुढे जाऊन बघूया। श्वेता तिका खूप समजवत होती की मी तुझ्या आईशी बोलतोय, ती नाही मारूची तुका, पण चल आपण पुढे नको जाऊया। पण तिची मैत्रीण ऐकतच नाही होती, ती रडत रडत तिका पुढे पुढेच नेत होती। तेवढ्यात अचानक एका बाजूच्या रानासून सळसळण्याचा आवाज येलो। श्वेताची मैत्रीण पुढे चलत होती आणि तिच्या मागसून श्वेता चलत होती, आणि जसं तो आवाज येलो तशी श्वेतान मोबाईलची बॅटरी त्या दिशेने फिरवल्यान, तर त्या रानासून एक मोठं उंदीर श्वेताच्या पायाखाली येलो। आणि एवढ्या मोठ्या उंदराक बघून श्वेता चांगलीच घाबरली आणि ती मोठ्यानं ओरडली आणि पटकन मागे पळाली। पण तो जो उंदीर होतो तो वाटेवर येऊन थांबलो। तशी ती लांबसून आपल्या मैत्रिणीक हाक मारूक लागली, पण मैत्रीण त्यावर काय प्रतिसादच देत नाही होती। तिने आजूबाजूक बॅटरी मारल्यान पण ती कायच बोलत नाही होती। ती अचानकच काहीतरी नाहीशी झाली होती आणि ती अशी खाई गेली तास तिका समजला नाय। तसा श्वेतान बाजूच्या काठीयेन त्या उंदराक पळूक बघितल्यान, पण तो उंदीर काय वाट सोडूक तयार नाही होतो। श्वेता आपल्या मैत्रिणीक शोधत पुढे जाऊक बघत होती, पण त्या उंदराच्या भीतीन तिका पुढे जाऊक येत नाही होता। आणि ती पुढे काय करता त्याच आधी तो उंदीर श्वेताच्या दिशेने येऊक लागलो, आणि त्या उंदराक बघून श्वेता मागच्या दिशेने पळाली आणि ती धावत धावत आपल्या नेहमीच्या रस्त्यावर येली। आणि जोपर्यंत तिथं येत नाही तोपर्यंत तो उंदीर तिच्या मागेत लागलो होतो। आणि असला दृश्य तिने आधी कधीच बघूक नाही होता। उंदीर तर माणसांका घाबरतात आणि चावू लागले की पळतात, पण हे उंदीर तर उलटो श्वेताच्याच मागे लागलो होतो। जसं तिका मुख्य रस्तो गावलो तशी ती म्हणाली की मी देवघराकडे जाऊन बाकीच्या सगळ्यांका घेऊन येतोय आणि मग त्या मैत्रिणीक शोधतोय। तशी ती धावत धावत आपल्या देवघराच्या दिशेने जाऊक लागली। आणि जशी ती देवघराकडे जाऊन पोचता आणि थंय जा काय दृश्य बघता, त्या दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली। मगातपासून ज्या मैत्रिणीसोबत ती कानातला शोधत होती ती मैत्रीण आधीपासूनच त्यांच्या घराच्या कळ्यात बसली होती। श्वेता आपल्या मैत्रिणीक बघून म्हणाली, काय गो तू आहे कसं काय इलं, आपण तर कानातला शोधत होतो ना तुझ्या। श्वेताची ती वाक्य ऐकान तिची मैत्रीण म्हणाली, कसला कानातला, काय बोलतो तू। तसे बाकीचे जणीसुद्धा म्हणाले, श्वेता काय झाला, या मगातपासून आहेच आमच्यासोबत। त्या सगळ्यांची वाक्य ऐकान श्वेताक सरसरांग गामच फुटलो। ती घाबरत घाबरत म्हणाली, मी मगाशी मोबाईल अनुक घराकडे गेलं होतं, वाटेत माका या रडताना दिसला, हिच्या कानातला पडला होता, मग आम्ही तर शोधत शोधत पुढे गेलं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत जा काय घडला त्या तिने त्यांना सांगितल्यान। आणि तिची ती गोष्ट ऐकान त्याचे सगळेजणी चांगलेच आदरून गेले। त्यांनी ताबडतोब ह्यो सगळं विषय मोठ्यांच्या कानावर घातल्याने तेव्हा पटकन श्वेताक गणपतीच्या समोर नेल्याने आणि गाराना वगैरे घालून तिच्यावरसून ओवळून काढल्याने आणि गणपतीचो अंगारो तिका लावल्याने सगळेजण चांगलेच घाबरले होते। ती वाटच खराब होती आणि ज्या ठिकाणी तिका ती भुताटकी घेऊन जात होती थंय स्मशानभूमी होती आणि श्वेताक ह्या माहिती नाही होता। जर ती भुताटकी तिका त्या स्मशानात घेऊन गेली असती तर मात्र तिचा काय करा नाही होता। पण जेव्हा त्या उंदराची गोष्ट श्वेतान सगळ्यांका सांगितल्यान तेव्हा सगळेजण चांगलेच चकित झाले। सगळ्यांका कळून चुकला उंदीर म्हणजे गणपतीचं वाहन आणि गणपती बाप्पानंच आपल्या उंदराक थंय पाठवल्यान आणि श्वेताक थंय चढवल्यान। आणि जेव्हा थंय उंदीर इलो तशी ती भुताटकी थंयसून क्षणात नाहीशी झाली आणि श्वेता थोडक्यात वाचली। त्या उंदरान तिका नुसतं अडवकत नाही तर तिका परत माघारी फिरवल्यान आणि सुखरूप आपल्या देवघरापर्यंत आणल्यान। ह्यो सगळं चमत्कार बघून थंय जमलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी इला। गणपती बाप्पान आपली प्रचिती दाखवलेली होती। श्वेताचा जर काय झाला असता तर थंयचं जे आनंदी वातावरण होतं त्या संपूर्ण पलटून गेला असता।
पण बाप्पान तसा अजिबात होक देऊक नाय ह्या गोष्टीवर ना एक गोष्ट सिद्ध होता, अजूनव देवासा आणि आपण जर मनोभावे त्याची भक्ती केली, पूजा केली, तर तो आपले भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभं राहता आणि भक्तावर जर काय संकट इला तर तो त्या संकटातून त्याका बाहेर काढता। म्हणून गणपती बाप्पाक विघ्नहर्तासुद्धा म्हटला जाता। मंडळी आज पुरता एवढाच। तुमका ही गोष्ट कशी वाटली ता कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको। आणि पुन्हा एकदा तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता।